ब्रेक नंतर टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आता बोलतात, बघूयात नेमकं काय परिषदेमध्ये म्हणजे 10th शेड्यूलच्या याच्यामध्ये ही जे उल्लंघन करण्यात आलेलं आहे, जे 2(1)(अ) किंवा 2(1)(ब) मध्ये बसतं त्याप्रमाणेच आपल्याला निर्णय घेणं अपेक्षित आहे। आणि हे आर्ग्युमेंटमध्ये आम्ही बोलतोय त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सुद्धा निर्देशामध्ये हेच आहे। आणि देशातल्या कुठल्याही ट्रायब्युनल्सने ज्या ज्या वेळेला कुठचे निर्णय केलेले आहेत ते विशिष्ट स्कोप 10th शेड्यूलच्या अंडर डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या याचिका आहेत त्यामध्ये व्हायोलेशन ऑफ 2(1)(a) आणि व्हायोलेशन ऑफ 2(1)(b) एवढ्या पुरतंच त्याची मर्यादा आहे। आणि काही पॉईंट्स आपण त्यांना दिले की ज्या ह्याच्यावर तुम्हाला कुठचाही एव्हिडन्स किंवा कुठचंही अशा प्रकारची पडताळणी करण्याची गरज नाही आहे। कुठचे रिपोर्ट्स न्यूज प्रिंटमध्ये आले आहेत, कुठचे टेलिव्हिजनवर आले आहेत, कुठचे वादातीत आहेत, काय अशा प्रकारचं वाद नसलेल्या अशा स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टी आहेत। जसं की इथून तुमचे ज्यावेळेला 23 जून 2022 ज्यावेळेला पहिली मीटिंग आम्ही बोलवली 21 जूनला त्यावेळेला ही माणसं आली नाहीत, समोरचे काही आमदार जे आहेत ते आमदार उपस्थित राहिले नाही आणि त्यांनी ते डिनाय सुद्धा केलेलं नाही आहे की आम्ही राहिलो होतो, आम्ही होतो, येणार होतो, येत होतो, उशीर झाला वगैरे, कारण आम्ही आलो नाही। त्याचं कारण त्यांनी वेगळं काहीतरी त्यांचं कारण दिलेलं असेल, पण हा ही फॅक्ट आहे की ते आलेले नाहीत हे स्पष्ट आहे। मग ते आलेले नाहीत हे 10th शेड्यूलच्या 2(1)(a)मध्ये पडतं। मग त्या 2(1)(a)बद्दल तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला स्पीकर म्हणून, तुम्हाला ट्रायब्युनल म्हणून निर्णय घ्यायचा आहे की हे कृत्य त्यांचं जो डिस्क्वालिफिकेशनच्या दायऱ्यामध्ये 2(1)(a)मध्ये बसतंय की नाही याच्यावर। त्याच्यानंतर त्यांनी तिथे गेल्यानंतर मग गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, तिथे त्यांनी काही रेझोल्युशन हे केलं वगैरे, ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या त्या गोष्टी आम्ही सुद्धा डिनाय करत नाही, त्यांनी त्या केल्या आणि त्या केल्या नेमक्या त्याच हे मोठ्यात मोठं उल्लंघन आहे 10th शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये। कारण ओरिजिनल पार्टी आम्ही ज्या ह्याच्यामधनं हे केलं आहे, उद्धवजी ठाकरे या शिवसेना पक्षाचे प्रमुख त्यांचे अध्यक्ष म्हणून आहेत आणि हे त्या घटनेच्या ह्याच्यापासून त्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे आणि ती फॅक्ट त्यांनी डिनाय केली, त्यांनी ते कृत्य केलं। मग ते कृत्य 10th शेड्यूलच्या 2(1)(a)मध्ये बसतं। त्यानंतर 2(1)(b) जे सभागृहामध्ये आहे, सभागृहामध्ये सुनील प्रभूंनी काढलेला व्हीप, हा व्हीप त्यांना दिला होता, तो व्हीप आम्हाला, त्या व्हीपबद्दल आम्ही मतदान केलं नाही हे उघड आहे। त्यांनी स्वतःच हे केलेलं आहे की आम्ही आमचा व्हीप दिला, म्हणजे त्यांनी ते कृत्य केलेलं आहे, त्या 10th शेड्यूलचं उल्लंघन केलेलं आहे। व्हायोलेशन ऑफ 2(1)(b) दॅट अट्रॅक्ट्स डिस्क्वालिफिकेशन अंडर 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, अशा या प्रकारच्या ह्याच्यामध्ये कुठचं काय तुम्हाला एव्हिडन्स गोळा करण्याची गरज नाही आहे। आणि ज्यावेळेला हे मुद्दे आम्ही तुम्हाला कटाक्षानं आणून देतो आहे, 29 आणि 30 जूनच्या दरम्याने देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदे हे गव्हर्नरना भेटले, राज्यपालांना भेटले, राज्यपालांना भेटून नंतर ते शपथ त्यांचं हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। या गोष्टीला एव्हिडन्सची गरज नाही आहे, कारण ते आहे, झालं आहे, ते मानतायत, ते मुख्यमंत्री झाले, त्यामुळे दॅट इज ऑल्सो डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट टू दॅम अंडर 2(1)(a) 2(1)(b) ह्या गोष्टी 2(1)(b) सभागृहामध्ये 2(1)(a)ची जी काही तुमचं जे काही बिहेवियर असतं किंवा तुमचं जे काही कृत्य असतं, तुमच्या ज्या काही कृती असतात त्या पक्षाच्या असलेल्या चौकटीचं उल्लंघन करणाऱ्या म्हणून असतात, त्याचं 10th शेड्यूलमध्ये उल्लंघन केल्यानंतर त्याचं अपात्रता याच्यामध्ये येऊन बसतं। त्या ह्या गोष्टी मुद्दे त्यांना दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांवर कुठलाही एव्हिडन्स लागत नाही आणि एक्झॅक्टली त्या मुद्द्यांवरच आपलं डिसिजन अपेक्षित आहे। ते डिसिजन तुम्ही कुठचंही पुढची वेळ न दवडता लवकरात लवकर तुम्ही फायनल निर्णय घ्या, अशा प्रकारचं आम्ही आज आपलं निवेदन तिथे केलं। त्यांच्या पक्षाच्या याने त्यांचं निवेदन हे होतं, आम्हाला हे मिळत नाही आहे, हे नाही आहे, यावरही काही नियम सांगण्यात आले, सांगून झालं की हे खऱ्या अर्थानं स्पीकर्स ऑफिसला ज्यावेळेला आम्ही हे सबमिशन करतो स्पीकर्स ऑफिसकडनं हे देणं हे क्रमप्राप्त असतं, त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आम्ही आपल्या पद्धतीनं प्रत्येकाला मिळेल याची व्यवस्था केली, परंतु कुठेतरी याला कुठेतरी लांबवत नेणं, याला विलंब लावणं, दीर्घकाळ हे खेचत राहणं आणि त्यामधून काही निष्पन्न न झाल्यामुळे आपण सुखरूप राहणं, हे सुखरूप राहण्याचे हे अशा प्रकारचे प्रयत्न तिथे करताना जे काय आम्ही आज त्यांच्या समोर आणून दिलं। आणि आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा की या प्रक्रियेबाबत कशा रीतीनं रिझनेबल टाईम हा ओलांडून गेलेला आहे, रिझनेबल टाईमच्या पलीकडे आपण जातात आणि आपल्याकडनं कृती अपेक्षित आहे, निर्णय अपेक्षित आहे,
हे जे सांगितलं त्याच गोष्टी आम्ही सांगितल्या, समोरून त्यांनी तेच हे लावलं की आम्हाला रिप्लाय देणं आहे, आम्हाला एव्हिडन्स दाखवायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे, ज्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी कुठच्या एव्हिडन्सची गरज नाही, सरळ सरळ ओपन अँड शट केस आहे. आणि या ह्याच्यामध्ये आदरणीय ट्रायब्युनल या याचे ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर जे जे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे स्पीकर म्हणून याच्यामध्ये ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत, ते याबद्दलचा निर्णय लवकरच देतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षित असणार आहे. या याच्यामधला निर्णय हा दा घटनेच्या 10व्या परिच्छेदामध्ये जे लिहिलेलं आहे त्याला अनुकरण देतील. त्याचा प्रोसेस ठरवणं, त्याचं सगळ्या गोष्टी ठरवणं हे आज त्यांनी हे केलेलं होतं की याचा कशा रीतीने प्रोसिजर कशा रीतीने जाईल, कारण ते सगळं सुप्रीम कोर्टाला देणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने त्या गोष्टी मागितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते देतील आणि पुढचा प्रोसेस जो आहे हा लवकरात लवकर यावर कार्यवाही होईल आणि महाराष्ट्राला देशाला असेल अपेक्षित निर्णय. ते बाकी काय म्हणतात, कोण कुठची बाजू मांडतंय याच्याशी आपलं हे नाही आहे. ज्या गोष्टी ट्रायब्युनल, ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये ज्या दायरेमध्ये येतात तिथे चाललेला जो काही आर्ग्युमेंट आहे, तिथे चाललेलं जे काही आपण कारण मीमांसा आहे त्याचं हे मी हे केलेलं आहे. कोण काय म्हणतं यामधनं प्रत्येकानं केलेला आपापला अभ्यास असतो, त्या अभ्यासात कोण कमी पडत असेल तर त्याने अभ्यास करावा चांगल्या रीतीने. आणि त्याची 13 ऑक्टोबरच्या यापर्यंत क्लबिंग ऑफ ऑल ॲप्लिकेशन या काही याचिका होत्या, त्याचं हे करण्यासंदर्भातली दिलेली ती लिमिट होती, टाईम लिमिट होतं. पण त्याच्या अगोदरच ज्यांनी सगळ्यांनी बऱ्याचशा यांनी त्याचे रिप्लाय फाईल केलेले आहेत आणि तेच आज ट्रायब्युनलला आपण समोर आणून दिलं आमच्या वकिलांनी की रिप्लाय आलेले आहेत आणि त्या रिप्लाय आल्याप्रमाणे तुमच्यासमोर हे आम्ही ॲडिशनल आम्ही तुम्हाला हे देत आहोत की या मुद्द्यांवरच हे संपूर्ण ही चौकट राहणार आहे आणि या चौकटीच्या पलीकडे दुसरा कुठचाच निर्णय ना सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे ना आपण आपल्या दायऱ्यामधनं हेच देणं अपेक्षित आहे आणि ते लवकरात लवकर द्यावं. सर, संभाव्य वेळापत्रक देण्यात येणार होतं ते देण्यात आलेलं आहे का किंवा ते कधीपर्यंत? त्याचीच आखणी, त्याचंच सगळं हे प्रोसेस जो काय आहे पुढचा कशा रीतीने होईल त्याचं हे करतायत. त्यांनी सांगितलं, शेवटी त्यांनी हे केलं की आम्ही हे दोन्ही प्रश्न दोन्ही यांना दिले तर आपण दिलेलं हे एकदम स्पष्ट होतं जे समजून सांगितलं. त्यांनी सांगितलेला जो काही भाग होता त्यांच्या वकिलांनी तोही तुम्हाला सांगितला. ते ऐकल्यानंतर स्पीकर म्हणाले की असं दिसतंय की तुम्ही दोघं त्या प्रोसिजरवर पुढच्या हे एकत्र काही येताना दिसत नाही आहेत, तर पुढचा जो काही प्रोसेस असेल तो ठरवण्याचा अधिकार अर्थात त्यांना आहे आणि त्याप्रमाणे तो प्रोसेस कशा रीतीने असेल ते कळेल. पण त्यांनी दिलेली प्रोसेस साधारणतः किती महिन्यांची आहे? या वेळापत्रकानुसार निकाल यायला किती दिवस येऊ शकतात? प्रत्येक आमदाराच्या केसची स्वतंत्र सुनावणी व्हावी असं शिंदे गटाचं, त्याप्रमाणे करायची काही गरज नाही. याचं कारण की मगाशी जे सांगितलं की या सांगितलेल्या मुद्द्यांच्या पलीकडे कुठचाही मुद्दा असा नाही आहे की ज्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअल किंवा अशा रीतीने, आणि क्लबिंगचं हे त्यांनी त्यावेळेला मान्य केलेलं आहे त्यामुळे तशा प्रकारचं होऊ शकत नाही. त्यांना त्याप्रमाणे एकत्र हे करून करायला लागेल आणि निर्णय लवकरात लवकर व्हावं म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश निर्देश जे आहेत ते त्याचं पालन निश्चितच होईल. संभाव्य वेळापत्रकानुसार साधारणतः किती महिने किंवा किती दिवस ही प्रक्रिया चालणार आहे? ही लवकरात लवकर प्रक्रिया केली तर मला नाही वाटत पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये याच्या पुढे विलंब लागू शकतो, वेळ लागू शकतो. याचं कारण हे स्पष्ट सगळे झालेले मुद्दे स्पष्ट आहेत. फेसबुक हिंदी में जानना चाहेंगे आपसे आज क्या हुआ था, आप लोग की तरफ से क्या दलील थी? आज जो यहाँ पे ट्राइब्यूनल के सामने बहस हुई उसमें ॲडव्होकेट राहुल नार्वेकर जी जो आज ट्राइब्यूनल स्पीकर महाराष्ट्र विधानसभा के उनके सामने जो भी बातें रखी गई. तर आमदार अपात्रता प्रकरणी लवकर निर्णय व्हावा अशी मागणी आता अनिल देसाई यांनी केलेली. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा एबीपी वाणी.